आतापर्यंत आपण हडप्पा मोहनदुदारो लोथल आणि धोलावेरा या सिंधू सभ्यतेच्या शहरांबद्दल जाणून घेतलेलं आहे आता या भागात आणखी एका शहराची माहिती घेऊया हे शहर म्हणजे कालीबंगन कालीबंगनचे आजचे भौगोलिक स्थान हे राजस्थान राज्यामध्ये आहे पण या शहराचे नाव हे पंजाबी भाषेतील आहे कालीबंगन म्हणजे पंजाबी भाषेमध्ये काळ्या बांगड्या कालीबंगन शहराच्या आसपास पंजाबी बोलणाऱ्या नागरिकांची संख्या अधिक होती या शहराच्या मल मलब्यामध्ये उत्खनन करताना काळ्या बांगड्या भरपूर प्रमाणात सापडलेल्या होत्या यामुळेच या, या शहराला कालीबंगन ना हे नाव देण्यात आलं घग्गर नदीच्या किनाऱ्यावर हे कालीबंगन शहर वसवलेलं आहे सध्या घग्गर नदी ही कोरडी पडलेली आहे बी बी लाल आणि के घोष यांनी या शहराचा शोध लावला या कालीबंगन शहराच्या भागात हडप्पियन तसेच आद्य हडप्पियन काळातील पुरावे सुद्धा सापडतात याचा अर्थ म्हणजे हडपियन सभ्यतेच्या आधीपासूनच या शहराचे अस्तित्व असावे आद्य आद्या हडपेन काळात नांगरलेल्या जमिनीचे पुरावे कालीबंगन शहरात सापडतात हीच भारतातील प्राचीन नांगरलेली जमीन असावी असा आपण अंदाज लावू शकतो पण मुख्य गोष्ट म्हणजे सिंधू सभ्यतेतील उत्खननात कोणत्याही ठिकाणी नांगराचे पुरावे सापडत नाहीत पण या नांगरलेल्या जमिनीचे पुरावे सापडतात आद्या हडपेन काळात किंवा हडप्पेन काळात लोक नांगराने शेती नांगरत होते पण यांनी वापरलेलं हे नांगर लाकडापासून बनवलेलं होतं यामुळे कालांतराने या लाकडाचं विघटन झालं आणि यांचे पुरावे नष्ट झाले पण बनावली या भागात टेराकोटापासून बनवण्यात आलेल्या नांगराचे अवशेष सापडलेले आहेत ज्या पद्धतीने या ठिकाणी जमिनीची नांगरणी केलेली होती यावरून येथील शेतकरी हे मिश्र पिके घेत असावे भागात भागातसुद्धा हडप्पा लोथल आणि रंगपूरप्रमाणेच भात शेतीचे पुरावे सापडतात आता जर या शहराची रचना बघायची झाली तर बाकी शहरांप्रमाणेच या भागातसुद्धा सिटाडेल आहे इतर शहरांप्रमाणेच हा भाग उंचावर आहे तसेच याचे स्थान शहराच्या पश्चिम भागात आहे या भागात प्रशासकीय महत्वाच्या वस्तू आहेत तर पूर्वेला लोअर सिटी आहे या ठिकाणी सामान्य नागरिकांच्या वस्त्या असायच्या सिटाडेलमध्ये असलेल्या एका भागावर विटांनी बांधलेले उंचवटे दिसतात यावर कोळसा आणि राखेचे औषध सापडलेले आहेत यामुळे या, या, या ठिकाणी आग भट्ट्या असाव्यात असा अंदाज आपण बांधू शकतो नक्कीच याचा संबंध धार्मिक विधींशी आपण लावू शकतो लोअर सिटीचा हा भाग इतर शहरांप्रमाणे चांगल्या नियोजनाने बांधण्यात आलेला होता मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या शहराचे दोन्ही भाग हे मजबूत तटबंदीने संरक्षित केलेले होते इतर सिंधू सभ्यतेमधील शहरांमध्ये बांधकामासाठी पक्क्या विटांचा वापर झालेला दिसून येतो तर कालीबंगन शहरात कच्च्या चारा विटांचा वापर मोठ्या प्रमाणात झालेला होता या शहराच्या प्रत्येक घरामध्ये एक लहान विहीर होती हे एक या शहराचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे इतर सर्व शहरात मातृदेवतेची मूर्ती सापडलेली होती पण कालीबंगन शहरात अशा प्रकारची मूर्ती सापडलेली नाही या ठिकाणी एक दंड गोलाकार मुद्रासुद्धा सापडते ही मुद्रा या शहराचं एक मुख्य वैशिष्ट्य आहे असं पाहता अशा आकाराच्या मुद्रा या पश्चिम आशियात जास्त प्रमाणात पाहायला मिळायच्या सिंधू सभ्यतेत अशा प्रकारची मुद्रा आजपर्यंत सापडलेली नव्हती हो पण कालीबंगांच्या उत्खननामध्ये अशा प्रकारची मुद्रा सापडली या मुद्रेवर असलेल्या कोरीव कामावरून ही मुद्रा मूळची भारतीयच असली पाहिजे यावर एका स्त्रीचे चित्र आहे तिच्या दोन्ही बाजूला दोन पुरुष उभे आहेत त्यांनी या स्त्रीला एका हाताने पकडलेलं आहे त्यांच्या दुसऱ्या हातात तलवार आहे ही मुद्रा आपल्याला मानवी बलिदानाच्या चित्र दाखवते हो आतापर्यंत आपण कालिबंगन या शहराविषयी माहिती बघितली आय होप हा व्हिडिओ आपल्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह असेल प्राचीन भारताच्या इतिहासातील अशाच माहितीला समजावून घेण्यासाठी बुक्स आपल्या लिस्टला फॉलो करा थँक्यू फॉर वॉचिंग अँड सपोर्टिंग बुकस्टावा